जनता पार्टी बनना क्या किधर है आज महाराष्ट्र मध्ये हजारो ठिकाणी विजेची बिल जी वाढीव आलेली आहेत त्याचा निषेध म्हणून वाढीव वीज बिलांची होळी करण्याचा कार्यक्रम सुरू आहे। हा प्रश्न इतका गंभीर आहे की मनसे त्याच्यानंतर राजू शेट्टीची स्वाभिमान असे अनेक लोक उतरलेले आहेत आप वगैरे आणि मला असं वाटतं की सरकारने याच्यातून लवकर जागा झालं पाहिजे अन्यथा हा रोष जो आहे तो इतका तीव्र होत जाणार आहे। या राज्यातला एकही माणूस असा नाही आहे की ज्याला याची झळ बसणार नाही। तुम्ही 100 युनिटचं वीज बिल माफ करणार अशी घोषणा केली नाही। तुम्ही कोरोना काळामधल्या वीज बिलाला सूट देणार म्हणत केलं नाही। उलट कोरोना काळामध्ये दरमहा जे बिल द्यायला पाहिजे होतं ते न देता तुम्ही 6 महिन्याचं बिल एकदम देताना आम्हाला हायर स्लॅबमध्ये टाकताय। ते 300 युनिट दरमहा माझं बिल असेल ऑफर असेल तर मला 4 रुपये प्रति युनिट रेट आहे 1200 रुपये बिल येणार। आता 6 महिन्याचं तुम्ही 1800 युनिट केलं आणि 14 रुपयाच्या स्लॅबमध्ये मला टाकलं। मी 14 रुपयाच्या स्लॅबमध्ये का जाऊ? तुम्ही तर म्हणाला बिल का नाही नेलं। तुम्ही तर म्हणत होतात की आम्ही डिस्काउंट देणार आहात। त्यामुळे अतिशय सोपा टेक्निकल विषय आहे। दर महिन्याचा स्लॅब माझा होता 4 रुपयाचा आता तुम्ही माझा स्लॅब केला 14 रुपये 12 रुपये 11 रुपयाचा हे वाढीव बिल मी का द्यायचं आणि किती द्यायचं? 600 रुपये माझं बिल आहे तर 6000 रुपये द्यायचं 21000 द्यायचं 75000 द्यायचं 1 लाख द्यायचं। एकदा तुम्ही घोषणा करता की ही सगळी बिलं आम्ही करेक्ट करून देणार। तुम्ही ही करेक्ट करून देण्यासाठी वीज कंपनीला द्यावे लागणारे पैसे देण्याची फाईल तयार केली पण अजित पवार यांनी ती सँक्शन नाही केली कारण एक खातं आहे काँग्रेसचं पण ते आम्हाला याच्यात राजकारणात जायचं नाही। तुम्ही त्या हवं तर ते नितीन राऊतांकडून खातं काढून घ्या होतं आणि ते पवारांकडे द्या की ज्यामुळे पैसे मिळणार असेल तर पैसे मिळतील नितीन राऊतांना आणखी काही नवीन द्या पण केवळ काँग्रेसकडे खातं आहे म्हणून पैसे मिळणार नसतील। सर्वसामान्य माणसाने हे सहज का करायचं? त्यामुळे आज हजारो ठिकाणी वाढीव वीज बिलाची होळी करून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली आहे। आम्ही स्वस्त बसणार नाही। ही वाढीव बिलं करेक्ट करून मिळालीच पाहिजेत। कनेक्शन कापायला लोक आले तर लोक त्यांना घेराव घालतील लाईनमधलं त्यांच्याशी आमचा काही पंगा नाही आहे। सुटूक लाईन कट करायला आला आहे माझ्या शेतावरची लाईन कट शेतावरचं पाणी बंद होणार आहे माझ्या घरात पोरांचा अभ्यास बंद होणार आहे आम्ही त्याला लाईनमधला ती लाईन कट करून देणार नाही। हा गंभीर इशारा मी सरकारला